जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नाही नाराज म्हणजे असं नाराज वगैरे मी असं काही नाही। शेवटी पक्षाने जी जबाबदारी दिली ती आपल्याला करावी लागणार आहे। तिकीट मागितलं होतं, तिकीट द्यायला पाहिजे होतं, ही अशी प्रत्येकाची मागणाऱ्याची अपेक्षा असते, ती माझी पण होती, त्यात काही गैर नाही ती। आपण 2019 मध्ये आपण विद्यमान खासदार होते, त्यानंतरही आपलं तिकीट कापलं गेलं होतं, दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं होतं, आता तुमचा चान्स होता, तरी पण आता आपलं तिकीट कापल्यानंतर सीमिता वाघ यांना देण्यात आलेलं आहे। पक्षाचं आपण गेले अनेक दिवसापासून कामाला म्हणजे कुठल्याही पदाला किंवा कुठल्याही या गोष्टीला कार्यक्रमाला आपण उपस्थित होते, आणि आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे गटांनी जाहीर केल्यानंतर आपली पहिली बैठक या ठिकाणी उपस्थित होते। असं काही नाही, मी प्रत्येक कार्यक्रमाला भाग घेत होतो, प्रदेश का मीटिंगला पण जात होतो, किंवा केंद्रामध्ये केंद्राने जी जबाबदारी दिली निवडणुकीच्या वेळेस ती निवडणुकीची जबाबदारीसुद्धा मी पार पाडलेली आहे, आणि आता निवडणूक आहे असं म्हणून नाही, गिरीश भाऊंनी मला सांगितलं होतं भेटण्याकरता, म्हणून आज भेटायला आलो होतो। आमची काही चर्चा झाली, ती चर्चा खुलेआम करण्यापेक्षा तुम्ही नेत्यांशीच चर्चा करा, या विषयावर मी तर काही बोलू शकत नाही। एटी पाटील एक 10 वर्ष चांगले खासदार म्हणून कार्य झालेला आहे, कार्यकाळ तुमचा चांगला राहिला आहे, पक्षाने पुन्हा संधी दिली तर कसं वाटतंय, कसं राहील? संधी दिली तर चांगलंच वाटणार आहे। नेमकी आजमध्ये आता चर्चा झाली, कुठल्या तुम्ही नाराज होते अशी चर्चा होती? नाही नाही, त्या संदर्भामध्ये आज गिरीश महाजनाने तुम्हाला बोलवलंय, तुमचा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला? मी कधीही नाराज राहत नाही, आणि कधीही नाराजीचा सूर उमटवला नाही कधी कोणा, आणि कधी कोणालाही सांगितलं नाही मला पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून मी नाराज आहे, किंवा अशा पद्धतीने कुठेही बलगडा मी केलेला नाही। नाना तुम्ही 10 वर्ष सलग खासदार राहिले, तुमचं देखील तिकीट कापलं गेलं होतं, त्यानंतर तुम्ही कुठलाही बंड केला नाही, पुन्हा पक्षाच्या कामात कार्यरत राहिलात, परंतु परवाचाच प्रसंग आहे, जळगावच्या खासदारांचं तिकीट कापलं गेलं आणि लगेच त्यांनी पक्षांतर केलं, काय म्हणाल? मी बघा, ठीक आहे, पक्षश्रेष्ठींना किंवा वरिष्ठांना काही वाटत असेल, एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार त्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवारी बदलवण्याचा अधिकार त्यांना आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे, पण ज्या पक्षाने 10 वर्षापर्यंत आपल्याला 2 खासदारकी दिली, 2 त्या पक्षाच्या माध्यमातून आपण खासदार राहिलो, आणि एका रात्रीत कुठला पक्ष बदलवलं ना हे आपल्या रक्तात नाही, आणि मला काही योग्य वाटलं नाही। मलासुद्धा ठाकरे गटाची बऱ्याच वेळेस ऑफर होती, परंतु पक्ष बदलवणे हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं। आता कोण तिकीट देणार आहे? तिकीट आता जे पक्ष जे जबाबदारी देतील, नेते जबाबदारी देतील, ते करावं लागणार आहे काम पक्षामध्ये असल्यानंतर। विद्यमान खासदार नाही म्हणजे राजीनामा दिला, प्रवेश केला आहे करण पवार तो उमेदवार आहे, दादा उमेदवार आहे करण पवार संदर्भात तुमचे एक जे मित्र होते, काय वाटतं तुम्हाला? नाही बोलण्यासारखं माझ्याजवळ तर काही नाही, मी काय बोलणार, मला उमेदवार दिले नाही, मी काही उमेदवार नाही, मी साधा कार्यकर्ता आहे, मी प्रचार करणार आहे, त्यामुळे मी कोणाबद्दल काय बोलणार? नाना सर्वेमध्ये तुम्ही 1 होता, आजही आहे, आजही आहे नंबर, आजही गल्लीत गेल्यानंतर नाला कोणता नाणाच पाहिजे, तुम्ही कोणाला काय करणार त्याला परोडा म्हणून त्यांना मतदार हे करणार की पक्षाचं काम असंच काम? नाना अगदी शेवटचा प्रश्न, आता तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची भूमिका आता पूर्ण जिल्ह्यामध्ये काढणार आहात? पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती आपल्याला पार पाडावी लागणार। गेल्यावेळी तुमच्यासोबत जे घडलं होतं ते यावेळी उमेश पाटलांसोबत घडलं आहे, त्यांनी पक्ष पण बदलवला आहे, तर त्यांच्या पक्षप्रवेशाकडे कसं बघत सांगितलं? आता तिथं प्रत्येकाचा वैयक्तिक विचार असेल, तो आपण त्याबद्दल काय बोलणार, ते त्यांना योग्य वाटलं असेल त्यांनी केलं असेल, माझ्या बुद्धीला पटलं नाही त्यामुळे मागच्या वेळेसही केलं नाही, ह्यावेळेसही केलं नाही, कदाचित एका वेळेस तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा असतील तर काहीतरी चांगली बातमी कळेल, चांगली बातमी मिळेल का तुमच्या बाबा? नाना धन्यवाद, बोलत नाही काहीतरी आहे वाटतं काहीतरी। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुम्ही दिल्लीला ठार म्हणून होता अशी चर्चा होती, आणि तुम्हाला उमेदवारी मिळेल तुम्ही पण जोरदार चर्चा होती, नेमकी काय खरी वस्तुस्थिती काय होती? ठाण मांडून म्हणतो असं आहे, भारतीय जनता पार्टीचं मी सुद्धा 10 वर्षे खासदार होतो, माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला मागच्या 5 वर्षिकला, तरी 5 वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्याच कामात होतो,
म्हणेन तरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला. तिकिटाची मागणी मी पण केलेली होती परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उदार असतं.